आंदोलन करण्यासाठी कोण काय आयडिया लढवेल हे काही सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील अपक्ष सरपंच मंगेश साबळे यांनी देखील अनोखे आंदोलन केले आहे. फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी मंगेश साबळे यांनी नोटा उधळून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. सरकार या अधिकाऱ्यांना 1.5 लाख रुपये पगार देत असूनही त्यांना विहीर मंजूर करून घेण्यासाठी गरीब शेतकऱ्याचे पैसे लागतात असा आरोप या सरपंचाने केलाय. अशा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आज 2 लाख रुपये उधळतोय, हे पैसे घ्या आणि विहिरी द्या असे म्हणून साबळे यांनी आपल्या गळ्यात बांधलेल्या नोटा उधळल्या. पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो. नागडा होतो, भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो. माझ्या 20 विहिरी आहे, मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे. नियमाला जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे. जय जवान जय किसान. धन्यवाद. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ पाहून मंत्री गिरीश महाजन यांनी त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश जारी केले.